नमस्कार मित्रांनो, मी संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आपण याच्यापूर्वी पनवेलमधील उलवा येथे सेक्टर 9 आगरी दावत हा समजा आपण व्हिडिओ पाहिला असेल, तर ह्या आगरी दावतमध्ये चिंबोरी मसाला जो बनवला होता तर ती रेसिपी आपण ह्या आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसं मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करणे आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन नक्कीच दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतील. तर चला मित्रांनो, आपण हा चिंबोरी मसाला कसा बनवला जातो हे आपण आता पाहूया. चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण चिंबोऱ्या बनवायला घेतो, खेकडे, क्रॅब, त्याच्यामध्ये धने, जिरं, काश्मिरी मिरची पावडर, ओके, गरम मसाला थोडं ह्याच्यात घेतलेलं, मोठी मिरची, दालचिनी आणि तेजपत्ता. ते चिंबोरी फ्रायसाठी आपल्याला आणि चक्री फूल. हां, अदरक लसूणची पेस्ट आहे, दालचिनी आहे, थोडंसं लसूण ॲड केलं आहे त्यात, आता कांदा ॲड केलेला, कांदा जरा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेते, लालसर होईपर्यंत फ्राय करून घेते आपण त्याच्यामध्ये. टॅमॅटो ॲड केलेला आता पाहिजे, कांदा आणि टॅमॅटो एकदम नरम होईपर्यंत आपण त्याला त्याला फ्राय करून घेतो. त्याच्यामध्ये मीठ थोडंसं आपण टाकतो त्याच्यामध्ये, शिजेसाठी टेस्ट करू शकतो. ग्रेव्हीमध्ये तो असा तळता दिसून आला ना, म्हणजे ग्रेव्ही कशी आपली जाड होती, व्यवस्थित पूर्ण शिजल्यानंतर ते ग्रेव्ही पण हळद टाकून घेते. आता आपण हा मसाला आपण याच्यामध्ये काय काय टाकलं होतं, धनेजिरे पावडर, गरम मसाला, गरम मसाला थोडा आपण ॲड केला, पावडर ओके. आता आगरी मसाला लागते, तिखट असतं समजा. हां, लसूण, अद्रक वगैरे सगळं ॲड केलेलं आहे, खोबरं, सुकं खोबरं, सुकं खोबरं, लसूण, ओके, पूर्ण वाटण केलेलं आहे, थोडं तिचं वाटण आहे, पूर्ण असं तर मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं ते. रसावाली नाही करायची, हां, थोडी थिक थोडी ग्रेव्ही अशी. चिंबोऱ्यातला एक सोडून ठेवतो, मस्त धुवून ठेवलेल्या एक चिंबोऱ्या त्या त्यात सोडलेल्या, गरम पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये असं एक उकळ घेतो. हां, अशी ही चिंबोरी बऱ्यापैकी मोठ्या असतात, मोठ्या चिंबोर आहेत, त्या उकळून पहिला घेतलेल्या आपण, गरम पाणी तो मसाला
आता आपण याचं गरम पाणी ॲड केलेलं आहे. हा शिजलेला बटाटा आपण ओके तो टाकतो याच्यामध्ये. आता म्हणून याला किती वेळ ठेवणार तुझं? जरा उकळ येईपर्यंत खेकड्याला मस्त उकळी आलेली आहे. तरी चिंबोरा मसाला तयार झालाय. थोडीशी आपण कोथिंबीर टाकलेली आहे. ठीक आहे, जास्त थोडीवर कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये, त्याला एक वेगळा फ्लेवर आहे ना. ते चिंबोरा मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे.